हॅलो मुलांनो, तुम्ही कसे आहात? मी आशा करतो तुम्ही सर्वजण ठीकच असणार. मुलांनो, आज आपण मराठीमधील उपयोजित लेखन म्हणजेच रायटिंग स्किलमधील अनुलेखन अभ्यासणार आहोत. मुलांनो, अनुलेखन म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजेच नकल करणे. जो तुम्हाला उतारा म्हणजेच पॅरेग्राफ दिला असतो त्याचे तुम्हाला पुन्हा रिरायटिंग करायचे असते. त्यासाठी उताऱ्याचे एकदा दोनदा वाचन म्हणजेच रीडिंग करावयाचे असते व तो पॅरेग्राफ शुद्ध लेखनात मिस्टेक न करता लिहावयाचा असतो. आता आपण एक उतारा अभ्यासासाठी घेतला आहे, त्याचे प्रथम आपण वाचन रीडिंग करूया. उतारा पहिला आहे, आळशी माणूस हा सतत आरामाची अपेक्षा करतो. आळशी म्हणजे लेझी, तर लेझी माणूस हा सतत आरामाची म्हणजे रेस्टची अपेक्षा करतो. तर कष्ट करणारा माणूस, कष्ट करणारा माणूस म्हणजे हार्डवर्क करणारा माणूस आराम हराम है असे मानतो. माणसाला रात्रीची, रात्रीची म्हणजे नाईटची 6-7 तास झोप ही आरामासाठी म्हणजे रेस्टसाठी पुरेशी असते. इतर वेळी त्याने सतत, सतत म्हणजे नेहमी काम करीत राहावे. उगाच काम न करता बसून राहिल्याने अंगात म्हणजे बॉडीमध्ये आळस वाढतो, लेझीपणा वाढतो. आपण लक्षात ठेवले पाहिजे की काळ हा सतत पुढे जात असतो. काळ म्हणजे वेळ, टाईम सतत पुढे जात असते. तो कधीच कुणासाठी थांबत नाही. तर वेळ कोणासाठी थांबत म्हणजे स्टॉप होत नाही. आपण आळसात वेळ वाया घालवला तर यश, यश म्हणजे सक्सेस आपणाला कधीच मिळणार नाही. सफलता आपल्यापासून दूर जाईल. सफलता म्हणजे सक्सेस आपल्यापासून दूर म्हणजे फार जाईल. सतत, सतत एकाच प्रकारचे काम केल्याने कंटाळा येतो. तर नेहमी एकच काम केल्याने आपल्याला कंटाळा येतो, बोर येतो. अशावेळी उगाच बसून राहण्यापेक्षा आपल्या आवडत्या छंदात म्हणजे हॉबीमध्ये रमून जावे. तर मुलांनो, वरील पॅरेग्राफमध्ये आपल्याला हे सांगितले आहे की कधीही आळस म्हणजे लेझीपणा करू नये, सतत काम करत राहावे. आराम केल्यामुळे आळस वाढत जातो. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही, तो पुढेच जात असतो. एका कामात कंटाळा येत असेल तर आपल्याला हॉबीमध्ये रमून जावे. हेच आपल्याला या पॅरेग्राफमध्ये, उताऱ्यामध्ये सांगितले आहे. तर मुलांनो, तुम्हाला हा उतारा वाचल्यानंतर, रीडिंग केल्यानंतर तुम्हाला हा पॅरा खाली दिलेल्या रिकाम्या जागी लिहायचा आहे. उतारा लिहिताना सुवाच्य अक्षरात शुद्ध लेखनात चांगल्या प्रकारे लिहावा. खाडाखोड करू नये. कोणताही एक्स्ट्रा शब्द म्हणजेच वर्ड ॲड करू नये. जसा पॅरेग्राफ आहे तसाच लिहावा. मुलांनो, मी आशा करतो तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.